नमस्कार, भारत WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत। मी विजय खवसे, आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे, बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार अन्याय असो या वात्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। तर बघूया आजची विशेष बातमी। नागपुरातील अंबाझरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पाडण्यात आले, त्याविरुद्ध तक्रारी व आंदोलन झाले, मात्र 20 एकर जागेची वाट आजही मोकळी झाली नाही, नाही स्मारक अजूनपर्यंत बांधण्यात आले। देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात अंबाझरी उद्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा प्रश्न मार्गी लागेल ही अपेक्षा होती व आहे। आता हा प्रश्न पुन्हा पेट घ्यायच्या आधी सरकारने प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली। बागडे आता सत्यशोधक अभियान राबवत आहे। रोखठोक निर्णय घेणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंग्लंडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आणि तो करून दाखविला। हीच अपेक्षा घेऊन सत्यशोधक अभियान त्यांच्या दरबार परिसरात पोहोचला आहे। येत्या 14 एप्रिलपासून अंबाझरी उद्यान येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाचा पाया सुरू करा ही आंबेडकरी जनतेची मागणी आहे। ही मागणी घेऊन अभियान दक्षिण पश्चिम मतदारसंघात पोचल्याचे बागडे यांनी सांगितले आहे। या सत्यशोधक अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले। ते कामगार भवन वैद्यनाथ चौक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंजना कांबळे ह्या होत्या, तर प्रमुख वक्ते लता पाटील, माजी सेवानिवृत्त पुरातत्व अधीक्षक नामदेव निकोसे, OBC मोर्चाचे अध्यक्ष राजूदादा पाजारे, संगीता वासनिक, पदाधिकारी प्रकाश कांबळे, दक्षिण विभागाचे अध्यक्ष दादाराव पाटील हे होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश दुपारी यांनी केले। कार्यक्रमात सुभाष बडेल, सुखदेव मेश्राम, सपना उके, हंसराज उरकुडे, नरेश खन्ना, राजू कांबळे, सुधाकर टवले सह मोठ्या संख्येने दक्षिण पश्चिम मतदारसंघातील महिला पुरुष कार्यक्रमाला उपस्थित होते। ऐकूया काय म्हणाले नारायण बागडे। या अभियान का मतलब यह है कि अंबाझरी बगीचे में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आने वाले 14 एप्रिल तक होने को होना। अगर आने वाले 14 एप्रिल तक वहां पे स्मारक की स्थापना नहीं हुई, स्मारक का उद्घाटन नहीं हुआ, तो आज हमारे महिला के हाथ में जो डंडे है ये झंडे घर में रखेंगे और यही डंडे लेकर जो भी स्मारक का विरोध करेगा यही डंडे उनको पड़ने वाले हैं। ये सारा अभियान नागपुर शहर में चालू है, 14 अप्रैल तक वहाँ पे स्मारक बनने को ही होना और स्मारक का जो भी विरोध करेगा उसको ये डंडे खाना पड़ेगा। ये अभियान का हमारा ऐसा मकसद है और बाबा साहब का स्मारक हम लेके रहेंगे। 14 अप्रैल तक ये स्मारक होने को होना, चाहे वो सरकार बनाए या वहाँ का विकासक बनाए, कोई भी बनाए, हमको स्मारक से मतलब है। क्योंकि अभी तक हमने बहुत अन्याय अत्याचार जब देखो तब बाबा साहब ही मिलते गए इनको, जब देखो तब बाबा साहब हमारी अस्मिता है, बाबा साहब हमारी जान है और साथों साथ हमारे को महिलाओं के आर्थिक प्रश्न को भी लेकर तो हमें बहुत बड़ा लड़ा लड़ना है। महिलाओं की आर्थिक समस्याओं को हल करने का है, युवकों की आर्थिक समस्या हल करने का है। बाबा साहब हमारी अस्मिता है, सब कुछ हम साइन कर सकते हैं और बाबा साहब के साथ ये विचारों से जो खिलवाड़ करेगा हम कदापि वो साइन होने नहीं देंगे। इसलिए हमारे अभियान का प्रारंभ है, 14 अप्रैल तक बाबा साहब का स्मारक बनने को ही मांगता है। इसलिए ये आज दक्षिण पश्चिम नागपुर हमने बैद्यनाथ चौक, रामबाग, इमामबाड़ा के हमारे सभी तमाम कार्यकर्ताओं के प्रमुख उपस्थिति में अभियान शुरू किया। ये अभियान पूरे दक्षिण पश्चिम नागपुर में स्टेप बाय स्टेप काम करेगा और यही अभियान का हमारा आज का मकसद है। जय जय। मित्रांनो, बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद। ही होती आजची विशेष बातमी। पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत। तर WH न्यूज ला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। धन्यवाद।